स्वागत आहे सर्वांच्या आपलं युट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार बावीस संदर्भात खूप महत्वाची अशी माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा कारण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीससाठी आपण आपल्या चॅनलवर सराव सुरू करणार आहोत तर या सरावामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर चॅनल सबस्क्राईब करावे लागते चला मग चॅनल सबस्क्राईब करा आणि सरावाचा भाग बना तर आजची जी अपडेट आहे ती आपण सुरुवात करूया पोलीस भरती दोन हजार बावीस जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे चला पाहू सविस्तर जाहिरात तर पहा ही जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पोलिस दलामध्ये भरती प्रक्रिया राबवली जात आहे आणि इंडो तिबिटेयन बॉर्डर पोलीस फोर्स या ठिकाणची ही भरती आहे संपूर्ण राज्यातील विद्यार्थी या भरतीसाठी फॉर्म भरू शकतात आणि या भरतीसाठी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी वयोमर्यादा काय असणार आहे चला पाहूया आपण त्या त्या अगोदर या भरतीसाठी फॉर्म भरण्यासाठी मेल कॅन्डिडेट तसेच फिमेल कॅन्डिडेट हे दोन्हीही कॅन्डिडेट पात्र आहेत आणि सब इन्स्पेक्टर या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे तर पहा सब इन्स्पेक्टर या पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे यामध्ये वयोमर्यादा जी आहे ती या भरतीसाठी तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी कमीत कमी तुमचं वय वीस असलं पाहिजे आणि जास्तीत जास्त पंचवीस वर्ष एवढी तुमची वयोमर्यादा असली पाहिजे त्यानंतर या भरतीसाठी फॉर्म भरताना ज्या आरक्षित कॅटेगरी असतात ज्यामध्ये एज वयोमर्यादेसाठी सूट भेटते त्या सर्व कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना या भरतीसाठी फॉर्म भरण्यासाठी सूट मिळालेली आहे आणि ती अशा प्रकारची आहे तर पहा एस सी एस टी ओ बी सी एक्स सर्विसमेन या ज्या कॅटेगरी आहेत या कॅटेगरीला त्या त्या कॅटेगरीनुसार जेवढी काही वयामध्ये सूट असते ती सर्व सूट या भरतीला लागू आहे जे विद्यार्थी वयामध्ये बसत असतील त्यांनी नक्की फॉर्म भरा जसं की आपण अगोदरच पाहिलेलं आहे की ही पोलीस दलामध्ये पोलिस दलामध्ये होणारी भरती प्रक्रिया आहे त्यामुळे यामध्ये शारीरिक चाचणी तर शंभर टक्के असणार आणि शारीरिक जी पात्रता आहे ती तुमच्याकडे मेल कॅन्डिडेटसाठी तुम्हाला एकशे सत्तर सेंटीमीटर उंची पाहिजे तसेच फिमेल कॅन्डिडेटला एकशे सत्तावन्न सेंटीमीटर एवढी उंची पाहिजे आणि मेल कॅन्डिडेट आहे त्यांना छाती फुग न फुगवता ऐंशी तसेच फुगून पंच्याऐंशी एवढी शारीरिक पात्रता असणे गरजेचे आहे जे विद्यार्थी या पात्रतेमध्ये दे बसतात त्यांनी फॉर्म भरू शकतात त्यानंतर या भरतीसाठी फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला फी दोनशे रुपये एवढी आकारली जाणार आहे तसेच एस टी एस सी महिला कॅन्डिडेट या कॅन्डिडेटला यामध्ये फी आकारली जाणार नाही हाही मुद्दा लक्षात घ्या दोनशे रुपये फी आहे इतर कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना तर ही जाहिरात जी आहे ती खूप मोठी आहे त्यामुळे या इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिस फोर्स यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही संपूर्ण जाहिरात डाउनलोड करा व्यवस्थित संपूर्ण वाचा जे विद्यार्थी पात्र असतील त्यांनी नक्की फॉर्म भरा कारण चांगली भरती आहे पोलीस दलामध्येच होणारी भरती आहे शिवाय वेतन पस्तीस हजाराच्या पुढं दिलं जातं नक्की तर नक्कीच चांगली भरती आहे तर फॉर्म जे विद्यार्थी बसतात त्यांनी नक्की भरा या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह नवीन परीक्षेच्या अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद